कुठून आवाज काढतो मला काही कळत नाही त्या भाषणामध्ये. मला कधी कधी वाटतं ते फॉर्म्युला 1 गाड्यांचे फॅन बी नाही मॅन कुठून त्या गाड्या जातात काय आजूबाजूनी. मॅन येऊन गो असं बोलत का कोण? आता देवेंद्र फडणवीस त्या फुग्यासाठीच आता. मग त्या दिवशी आपलं भाषण झालं, भाषण झाल्यानंतर मग काहीतरी बोलायलाच पाहिजे समोरून. मग तो हवा गेलेला फुगा एक तो असा दाबला की कसाही आकार होतो माहिती. समजा त्या दाबलेल्या फुग्याला जर जॅकेट घातलं तर कसं दिसेल? मग ते काहीतरी बरळलं. फडणवीस म्हणे माझी स्क्रिप्ट बारामती येऊन आली होती आणि पवारांकडे म्हणे काय पवारांकडे असे अनेक पोपट आहेत, चला कपडे आम्ही यांचे काढले आणि ह्यांना आमचा पोपट दिसला. मला काही कळतच नाही.